धन्यवाद सर। रंजित रावत मुळे खूप या निवडणूक आल्याचे डीपी चालू करणं आणि त्याचं युटिलायझेशन पब्लिक लोकल तुम्ही चार्ज करून ठेवला असेल पुढे जर त्याला नाही म्हणजे काय सरपंच सांगतात ते का दिला नाही का नाही दिला महिला नागरिक आहे गावचा ते सांगत त्याचा किंमत नाही का ते सांगत त्याला काय नाही तुमचा इमिजिएट लोडला काय फक्त तुमच्या डिस्ट्रीब्युशन बोर्ड नाही आचारसंहिता संपले की आपला अधिवेशन आलं त्याच्यामध्ये जवळपास दोन एक महिने गेले। जनता दरबाराचा उद्देश हे पहिलं लक्षात ठेवा। दोन दोन तीन तीन वर्ष लोकांचे वैयक्तिक काम असतात, कुणाचा फेर करायचा असतो, कुणाचा उतारावरती, कुणाचा भोजा, कुणाचा पानन रस्ता, कुणाच्या अडचणी बांधावर नाव जाऊ न देण्या, असे छोटे छोटे जे काय असतात सर्वसामान्य जनतेचे काम असतात। आणि मग शासन किंवा प्रशासन यांच्या माध्यमातून ती कामं वेळच्या वेळी व्हावी, त्या त्या ठिकाणी जनतेला न्याय मिळावा ही त्याच्यातली माफक अपेक्षा आहे। आणि म्हणून जनता दरबारचा उद्देश जनता आणि शासन आणि प्रशासन ज्याला आपण शासनानं मागच्या वेळोवेळी उपक्रम राबवलेले झिरो पेंडन्सी वगैरे की आपल्या जिल्ह्यामध्ये मी कलेक्टर साहेबांनाही मागे सांगितलं होतं की झिरो पेंडन्सीचं एक अभियान राबवायचं आहे। अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी मी माझ्या खात्याला येईल कालच्या शनिवारी मिटिंग घेऊन सांगितलं की झिरो पेंडन्सी पूर्ण डिपार्टमेंटला हा आठवडा दिलेला आहे की झिरो पेंडन्सी मला पाहिजे। तसंच पालकमंत्री म्हणून तुम्हाला मी आदेशित करतोय आजचा जनता दरबार झाल्यानंतर आता परत तुमचा 31 मार्च वगैरे आहे तुमच्या मागे थोडी कामं असते म्हणून वेगळी झिरो पेंडन्सी म्हणण्याच्यापेक्षा समजा आपण 2 एप्रिल तो येणारा आठवडा पुढचा त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं मला झिरो पेंडन्सी असलं पाहिजे। प्रत्येक ऑफिसर तुमच्या खालच्या डेस्क ऑफिसरपासून वरपर्यंतचे सगळ्यांच्या फाईली जे काय असेल ते क्लिअर करून बाजूला गेल्या पाहिजे। तुम्ही त्याच्यावर काय तुमचे पॉझिटिव्ह असेल शासनाच्या नियमाप्रमाणे तुमच्या फेमप्रमाणे घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे जे असेल ते माझ्या शेतकरी बंधवांना माझ्या इथल्या नागरिकांना जिल्ह्यातलं बोलतो मी जरी भूममध्ये बोलत असेल तरी त्यांनी चक्रा मारायच्या दिवस आपल्याला धाराशिवच्या त्या कलेक्टर कचेरी चक्रा मारायच्या एसपीच्या ऑफिसला चक्रा मारायच्या कलेक्टरकडे चक्रा मारायच्या इथं तहसीलला चक्रा मारायच्या बीडीओकडे कृषी विभागाकडे हे चालणार नाही। हे शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ योजना मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय आहे। आणि आपल्या तालुक्यामध्ये जवळपास आपण 300 वैयक्तिक शेततळी वाटपाचा कार्यक्रम उपक्रम राबवतोय 300 शेततळी मला वाटतं आपला मतदार संघ झाल्यापासून 300 शेततळी एका ह्याच्यात आदेशात वाटप पहिल्यांदा होत असेल त्याचा सिम्बॉलिक वाटप 1-2-3 शेतकऱ्यांचा आपण करतोय। बाकीचं त्या कार्यालयातर्फे जिथे अधिकारी ते आपल्याशी सहकार्य करून ते 300 शेतकऱ्यांची यादी लागलेली असेल आणि त्याचं वाटप ऑफिसमध्ये आज त्याच्यातला एक पार्ट म्हणून त्या जेवढ्या लोकांच्या ऍप्लिकेशन येतील या सगळ्यांना सर्व करून जागच्या जागी निर्णय शासन आपल्या दारी हा त्याच्यातला उपक्रम आहे। जे शक्य आहे ते
तडकाफडकी इथं जागेवरच निर्णय घेतले जातील आणि पुढे प्रशासनाला 8 ते 10 दिवस झाला राहतील. 10 दिवसामध्ये आपल्याकडे आलेल्या अर्जाचा निपटारा करून त्यांनी 15 एप्रिलपर्यंत मला अनुपालन अहवाल सादर करायचा आहे. हे आपल्या सर्व जनतेला सर्व नागरिकालाही कळलं पाहिजे की प्रोसिजर काय आणि प्रत्येकानं तो अर्ज घेऊन याचा त्याची व्यथा काय असेल इथं मांडायची. अधिकारी सगळे समक्ष आहेत, अधिकाऱ्यांच्या समवेत तिथल्या तिथं निर्णय घेतला जाईल, त्याच्यावरती ऑर्डर केली जाईल. ऑर्डर केल्यानंतर तो अर्ज तो कागद तो फॉर्म हा त्या अधिकाऱ्याकडं दिला जाईल आणि त्याचा निपटाऱ्याचा झालेला अहवाल 15 दिवसामध्ये माझ्याकडे तसं त्याचं उत्तर पोस्टानं किंवा तुम्हाला बायन तुम्हाला ते अधिकारी दिले जातील. ही याची प्रोसिजर आहे, साधी प्रोसिजर आहे. त्याच्यामुळं हे काय एकदाच आता एकदा झालं, या जनता दरबार संपलं की काम संपलं, मंत्र्याचं काम संपलं, आमदाराचं काम संपलं, जनतेचं काम संपलं असं होणार नाही. हे अनुपालन अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय उर्वरित अर्ज निर्णय घ्यायचे राहिलेले आहेत पेंडिंग ठेवलेले तांत्रिक कारणामुळे असतील किंवा कायद्याच्या काही चाकोरीत बसत नसल्यामुळे असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा वेगळी कमिटी करून त्या अर्जाची छाननी करून जनतेला न्याय मिळण्याचं धोरण ह्या सरकारचं आहे. तुम्ही बघितलं असेल गेले 9 महिने या शासनानं जे ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत आणि त्याला कुठली तोंड नाही. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये प्रचंड प्रमाणात काम चाललेलं आहे आणि म्हणून हे आजचा होणारा आपला जनता दरबार माझी सर्व जनतेला नम्र विनंती आहे, आव्हान आहे, अतिशय शिस्त पालन करून उशीर लागेल पण कामाचा निपटारा गेले 2-3 वर्षे जे 5-5 वर्षाची कामं तुमची पेंडिंग बनलेली आहेत त्याचा निपटारा झाल्याशिवाय शेवटचा माणूस इथन गेल्याशिवाय मी जाणार नाही. त्याच्यामुळे घाई करायचं कारण नाही. सगळेजण आपल्याला भूक लागली जेवण घ्या, स्टॉल बाहेर आहेत, नाश्ता करा, चहा पाणी करा आणि मग आता साहेब आले माझा अर्ज पोचतो की नाही मला गर्दी करा, धक्काबुक्की करा असं काही होणार नाही. 6 वाजो, 7 वाजो, 8 वाजो अधिकारी सुद्धा खाऊन पिऊन येतील पण मी इथली जागा सोडणार नाही. त्याच्यामुळे चिंता कुणी करायची नाही. शेवटचा माणूस मनपातला गेल्याशिवाय मी हलणार नाही. त्याच्यामुळे अतिशय शिस्तबद्ध आणि यशस्वी जनता दरबार करावा ही नम्र विनंती करतो आणि आपल्या सहकार्यानं कामकाजाला सुरुवात करतो.